कला परिवार हडपसर या संस्थेच्या वतीने आणि आनंदी वास्तू संस्था डॉक्टर संपत डुमरे पाटील आणि महावीर मुधा यांच्या सहकार्याने समाजातील एक उपेक्षित कलाकार घटक म्हणजे बँडवादक या बँडवादकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. महात्मा फुले नाट्यगृह वानवडी येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 60 बँडवादकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलाय. अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, आनंदी वास्तू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद पिंपळकर, अभिनेते प्रणव पिंपळकर, डॉक्टर शंतनू जगदाळे, डॉक्टर अश्विनी शेंडे, श्रुतिका चौधरी, योगेश गोंधळे, राजाभाऊ दिखे, माधवी गोंधळे आणि अर्चना पोळ या मान्यवरांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी तंबाखू विरोधी दिनानिमित्त सर्वांना शपथ दिली गेली की त्यांचे वचन दिलीप मोरे यांनी केले. या उपक्रमासाठी डॉक्टर अश्विनी शेंडे आणि योगेश गोंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी प्रमोद अय्या, रऊफ शेख, अजय खंडागळे, काजल माने, अजित सावंत आणि गणेश लोंढे या कला परिवार हडपसरच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नमस्कार. कोरोनाच्या काळात असंख्य कलावंत, तंत्रज्ञ, स्टेज कामगार यातीची हलकीची परिस्थिती जगत असताना काही संघटना अशा आहेत की ज्या कलावंतांच्या नेहमीच पाठीशी असतात. त्यातील एक महत्त्वाची संघटना जी आमचे मित्र योगीजी गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसरमध्ये काम करते, कला परिवार हडपसर. त्यांचे सहकारी डॉक्टर अश्विनी शेंडे मॅडम, त्याचबरोबर राजाभाऊ तिके, अनिल मोरे सर, हे सर्व त्यांचे सहकारी हे सातत्याने कलावंतांसाठी काम करतात. हे करत असताना आज बँड पथकातील कलाकार जे उपेक्षित आहेत, जे नेहमी पारंपरिक पद्धतीने बँडवादन करून आपली कला सादर करत असतात, परंतु या काळात लग्नसरायांनी सर्वच बंद असल्यामुळे त्यांच्यावर अलखीचा प्रसंग असताना या परिवाराने आज त्यांना किट वाटप केलेलं आहे. हा परिवार सातत्याने काम करतो आहे. मी बरेच वेळा या कार्यक्रमाला येतो. कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातील लोकांना ते वाटप करतात, मदत देतात. ते वाटप किट स्वरूपाचं असेल, अन्नधान्याचं असेल, जेवणाच्या डब्यांचं असेल, किंवा त्यांना इन्शुरन्स पॉलिसी देण्याचं काम असेल, असं सातत्याने काम करणाऱ्या या कला परिवाराला हे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे आणि लोककलावंत लावणी निर्माण संघ यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि असाच कला परिवाराचा त्यांचं काम हे हडपसरमधून पुणे, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर जाऊन हीच त्यांना सदिच्छा देतो आणि त्यांच्यातून कलावंतांचं कलावंतांना मदत व्हावी, सातत्याने ते काम करत आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. मी परत एकदा योगीजी गोंधळे, डॉक्टर अश्विनी शेंडे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं खरोखर आभार मानतो.